मॉडेल म्हणजे काय असतं? स्ट्रक्चर, व्हेरी गुड. देन रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग, व्हेरी गुड. सो वी आर टॉकिंग अबाउट स्ट्रक्चर अँड रिप्रेझेंटेशन. ओके, नाव वी हॅव व्हेरियस टाईप्स. लेट स्टार्ट विथ ऑटोक्रॅटिक. ऑटोक्रॅटिक कुड बी कन्सिडर्ड ॲज अ मोस्ट एन्शियंट मॉडल ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. व्हाय? बिकॉज वी हॅव ऑलरेडी लर्न फ्रॉम आवर हिस्ट्री दॅट देअर वेअर किंग्स. किंग्स हॅड अ मिलिटरी, किंग्स कॅन इम्पोज द टॅक्सेस, किंग्स हॅज हिज ओन स्टाईल ऑफ लीडरशिप. ओके, सो इट कम्स विथ द ऑटोक्रॅटिक. सो कुड बी कन्सिडर्ड ॲज द ओल्डेस्ट वन. सो वॉट इज द बेसिस ऑफ मॉडल? इज पॉवर. किंग ऑलरेडी हॅड सो मच पॉवर दॅट ही कॅन डू एनिथिंग इन हिज किंगडम. सो दॅट इज द बेसिक थिंग. वी हॅव लॉट्स ऑफ एक्झाम्पल्स. सांगा किंग्सचे एक्झाम्पल सांगा सगळ्या. कोणकोणते किंग्स आठवत आहेत तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, कृष्णदेवराय, अजून जलालुद्दीन मोहम्मद, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, चंद्रगुप्त मौर्य, व्हेरी गुड, सम्राट अशोक. अजून तुम्हाला जोपर्यंत हे एक्झाम्पल आठवणार नाही तोपर्यंत ऑटोक्रॅटिक मॉडेलच कळणार नाही ना. त्यामुळं आय एम गिविंग मोर फोकस ऑन दिस. बेसिस ऑफ मॉडल इज अ पॉवर. ही हॅज अ फुल पॉवर ऑफ मेकिंग एनी डिसिजन्स इन हिज किंगडम. ओके, देन मॅनेजरियल ओरिएंटेशन इज द ऑथॉरिटी. मॅनेजरियल ओरिएंटेशन इज अ ऑथॉरिटी. वाय ऑथॉरिटी? बिकॉज ही हॅज अ पॉवर टू कमांड अँड ही हॅज अ ऑथॉरिटी टू मेक सच इम्प्लिकेशन्स ऑन डिसिजन्स ऑन हिज फॉलोअर्स ऑर सबऑर्डिनेट्स. सो वी कॅन फॉलो लाईक दिस की एक आधे इधर जाओ, आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ. सॉर्ट ऑफ अथॉरिटी. मॅनेजरियल ओरिएंटेशन इज ऑथॉरिटी. जो बोला है वो करो, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, राईट? सो नाव एम्प्लॉय ओरिएंटेशन इज ओबिडियन्स. दे आर नॉट आर्ग्युईंग फॉर एनी अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स. दे आर नॉट डिस्कसिंग इट, दे आर नॉट डिबेटिंग इट, दे आर नॉट गिविंग एनी इनपुट्स. दे आर जस्ट ओबेईंग द कमांड. युअर विश इज माय कमांड. तुम्ही जसं म्हणताल तसंच होणार. आगे बढो, बढो आगे. बंदूक हातात नसली तरी आगे बढो, राईट? सो दॅट वर्क्स इन ऑटोक्रॅटिक मॉडल. एम्प्लॉईज सायकोलॉजिकल रिझल्ट्स, डिपेंडन्स ऑन बॉस. जो आप बोलेंगे वो मैं करूँगा. ऑटोक्रॅटिक मॉडल इज लिटल बिट पॅसिव इन ऑल सेन्सेस ॲज पर आवर करंट सिनारिओ. हाऊ ताजमहल वॉज फॉर्म्ड, हाऊ ग्रेट वॉल ऑफ चायना वॉज फॉर्म्ड, हाऊ इजिप्त पिरॅमिड वॉर फॉर्म, कसे तयार झाले? दगड उचलायचा तिथे नेऊन ठेवायचं, दगड उचलायचा तिथे नेऊन ठेवायचं, दगड उचलायचा तिथे नेऊन ठेवायचं. नो वन वेअर आस्किंग की याचा फायदा काय, याचं नुकसान काय, हे होणार का, हे नाही होणार का, हे नंतर पडलं तर काय, हे नाही विचारलं तर काय. नो वन वॉज आस्किंग. सो दॅट्स वाय वी आर कन्सिडरिंग ऑटोक्रॅटिक मॉडल ॲज द एशियंट वन. ओके, नाव वी हॅव एम्प्लॉईज नीड्स मेट, सबसिस्टन्स सर्वायवल. एम्प्लॉईज हॅज नीड्स. गेटिंग एनी एक्झाम्पल लाईक कोल माइन्स or any below poverty line nation, they have their survival needs. काय काय? अन्न, वस्त्र, निवारा. First, food is necessary. Okay, so the employee needs are only with the subsistence. And the last one is the performance results are minimum. Why? Why minimum? Because there are lakhs of followers. The best example could be given with any war. In Second World War, there were less guns than soldiers. तुम्ही Enemy at the Gates वगैरे असे मूवीज जर पाहिले सेकंड वर्ल्ड वॉरचे, तर असं होतं की एकाला गोळ्या द्यायची आणि दुसऱ्याला बंदूक द्यायची. विचार करा तुम्ही त्या जागेवर जाऊन. तुम्ही दोन जण आहे प्रत्येक बेंचवर, एकाला बंदूक दिली आणि दुसऱ्याला गोळी दिली आणि दोघंही जायचं.
एक तर मारणार ना शॉर्ट शॉट, मग एक जर मेलं तर दुसऱ्याने बंदूक घ्यायची. बरं, याच्यात की दोघांनाही बंदूक चालवता येत नव्हती. यांना उचलून आणायचे, यांना उचलून आणायचे, म्हणजे फक्त बघायचे एज क्रायटेरिया, मेल आहे का, संपला विषय. उचलून आणायचे आणि उभे करायचे बॉर्डरवर नेऊन जा लढायला. ऑटोक्रॅटिक मॉडेल, मिनिमम रिझल्ट्स. एका सैनिकाला कधी चान्सच भेटायचा नाही त्याची बंदूक हातात येऊस तर तो मरून पण जायचा. सो ऑटोक्रॅटिक मॉडेल हॅज अ मिनिमम रिझल्ट्स, हे लक्षात राहील सगळ्यांच्या. कोणतंही एक्झाम्पल घेऊन तुम्ही व्यवस्थित एक्झाममध्ये लिहू शकता. ऑटोक्रॅटिक मॉडेल इज द वर्स्ट मॉडेल अँड इन आवर केस, आपण जे आता फील करतो आहे त्याच्यामध्ये. ओके,